दोन दिवसात कोल्हापूर दर्शन झाल्यावर आम्ही निघालो गगनबावड्याच्या दिशेने. तुम्ही जर माझा कोल्हापूरचा व्हिडिओ बघितला नसाल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर आता गगनबावड्याच्या वाटेने जाताना मध्ये जे दोन प्रेक्षणीय स्थळं लागतात ती म्हणजे पंत अमात्य यांचा वाडा आणि दुसरं म्हणजे पांडवकालीन लेण्या ज्या पळसंबे या गावात आहेत. आज मी तुम्हाला त्यांचं दर्शन घडवणार आहे. तर आता आपण इथे पांडवकालीन लेण्यांच्या जवळ पोहोचलोय. तर तुम्ही जर आजूबाजूला बघितलात तर त्यांनी मस्तपैकी पार्किंगची सगळी सुविधा करून ठेवलेली आहे. मेन रोडपासून अराऊंड 2.5-2 किलोमीटर आतमध्ये अरुंद रस्ता आहे. गाडी चालवताना जरा सावकाश घेऊन या. चला आता आपण जाऊया पांडवकालीन लेण्यांसमोर. खाली जाण्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. फक्त पायऱ्या थोड्या उंच आहेत त्यामुळे तुम्ही लहान मुलांना वगैरे आणत असाल तर खाली उतरताना सावकाश येत असाल. आम्ही सकाळच्या 10 वाजल्याच्या सुमारास पोचलो. रविवार असल्यामुळे पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी होती. खाली उतरल्यानंतर सर्वात पहिले जे तुमच्या समोर येते ते हे मंदिर रूपी अवशेष. पण हे मंदिर असं वाटत नाही कारण की आतमध्ये कोणत्या प्रकारची देवाची मूर्ती वगैरे नाही. कदाचित कोणी काढली असावी पण हे साधनाघर वाटतं. आणि त्यावेळेस पांडव साधना वगैरे भरपूर करायचे. आणि हो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हे संपूर्णपणे एकाच दगडात कोरलेलं आहे. लेण्यांच्या मधल्या भागातून गार पाण्याचा ओढा वाहत होता. खूप चांगली फिलिंग्स येत होती. खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती तिथे. त्यात आजूबाजूचं दाट जंगल, त्या दाट झाडीतून येणारा सूर्याचा प्रकाश खूप रिलॅक्सिंग वाटत होतं. असं वाटत होतं इथेच थोडा वेळ छान एकदम घालवावा. पाण्याच्या ओढ्याच्या दुसऱ्या बाजूला शिवलिंग आणि एक गणपतीची मूर्ती होती. ते जाणंही सोपं नव्हतं. ते या मोठ्या मोठ्या दगडावरून चढूनच जायचं होतं. तिथे अजून एक गुफा होती. गुफेत जाण्यासाठी पहिल्यांदा या पाण्याच्या ओढ्यातून जावं लागत होतं. थंडीचे दिवस असल्याने पाणी बर्फासारखं गार होतं. गुफेच्या आतमध्ये बऱ्याच शंकराच्या पिंडी होत्या.
पांडवकालीन लेण्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तिथूनच पुढे डी वाय पाटील साखर कारखान्याच्या समोर आहे तो पंत अमात्य यांचा वाडा. पावडेकर वाड्यावर आलोय, चला जाऊया बघूया. तर मग चला जाणून घेऊया या वाड्याचा इतिहास. हा वाडा श्री रामचंद्र निळखंड बावडेकर यांचा. रामचंद्र निळखंड बावडेकर हे शिवाजी महाराजांच्या काळात जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांच्यातील एक प्रधान. थोडक्यात सांगायचं झालं तर ते शिवाजी महाराजांच्या काळातील फायनान्स मिनिस्टर होते. आता या वाड्याचं रूपांतर म्युझियममध्ये करण्यात आलेलं आहे. आतमध्ये त्यांच्या काळातील त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांनी लिहिलेली पत्रे, त्यांनी परिधान केलेले कपडे या वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आतमध्ये जाण्याची एंट्री फी आहे 20 रुपये फक्त. वाड्याच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आम्हाला आतमध्ये काही शूटिंग करता नाही आलं. पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन, जर तुम्ही गगनबावड्याला किंवा कोल्हापूरला येत आहे तर या वाड्याला नक्की व्हिजिट करा. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण की तेच आहे जे आमचं मनोधैर्य वाढवतं आणि नवीन नवीन ठिकाणी जाण्यास आम्हाला प्रोत्साहन देतं. तर आता ह्याच्या पुढच्या भागात आपण जाणार आहोत गगनबावडा येथे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे.